हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 तर शरद पवार गटाला 10 जागा। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती, फॉर्म्युल्यामध्ये वंचितचा समावेश नाही। नाशिकच्या जागेचा तिढा, महाविकास आघाडीची मुंबईत तातडीची बैठक। ठाकरे गटाकडून नाशिकसाठी राजाभाऊ वाजे यांच्या नावाची चर्चा, तर पवार गटाकडून गोकुळ पिंगळे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह। मला पुन्हा यायला 2.5 वर्ष लागले, मात्र 2.5 वर्षानंतर मी 2 पक्षांना फोडून पुन्हा आलो, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपानिमित्त आज मुंबईतील शिवाजी महाराज पार्कवर सभा। इंडिया आघाडीच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित राहणार। महायुतीच्या जागा वाटपाचा गुंता पुढच्या 24 तासात सुटण्याची चिन्ह। दिल्ली दौरा रद्द झाल्यास शिंदे फडणवीसांसह अजित पवारांची आजच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतल्या नेत्यांची बैठक। उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का, 2022 विधान परिषदेवर आमदार झालेले नंदुरबारचे आमशा पाडवी शिंदेंच्या शिवसेनेत। आमशा पाडवींच्या पक्षबदलामुळे ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। विधान परिषदेमध्ये आता ठाकरेंच्या आमदारांहून काँग्रेसचं संख्याबळ अधिक। रणजित सिंहांना पुन्हा तिकीट दिल्यानंतर नाराज धैर्यशील मोहितेंनी बोलावली बैठक। रामराजे निंबाळकर, शेकापच्या जयंत पाटलांसह अनेक नेत्यांना बैठकीचं आमंत्रण, मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना तयारीचे आदेश। महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदेंचं नाव जवळपास निश्चित, भाजपकडून लवकरच सातपुतेंचं नाव जाहीर होण्याची शक्यता। लक्ष्मीच्या हाती कमळ असतं, भाजप प्रवेशाबद्दल खासदार नवनीत राणा यांचं स्पष्ट संकेत। अमरावतीमध्ये लोकसभेतून नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढवण्याच्या चर्चांना बळ। आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर, नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी देण्यास अडसूळ यांचा विरोध। ठाकरेंनी मुलाच्या राजकीय करिअरसाठी विचारधारा सोडली, तर पवारांना पक्ष मुलीच्या हातात जावा असं वाटल्यानंच राष्ट्रवादी फुटली, फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।